नमस्कार विद्यार्थ्यांनो, तर आज आपण अजून एक नवीन मुद्दा, एक नवीन पॉइंट यामध्ये पाहणार आहोत. एक नवीन रिॲक्शन किंवा प्रोसेस म्हणू शकता जी आपण यात पाहणार आहोत. आणि मला नक्कीच लक्षात येत आहे की ही जी प्रोसेस आहे ही तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये नक्कीच अनुभवली असणार आहे. एक्सपिरियन्स तुम्हाला ह्या गोष्टींचा जरूर असणार आहे. तर आपण हे पाहूया की नक्की हे रिॲक्शन कोणतं आहे अथवा प्रोसेस कोणती आहे. सो इट इज एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक प्रोसेसेस अँड रिॲक्शन. ओके, आता तुम्ही ते चित्र पाहू शकता. हे चित्र बघितल्यावरच तुम्हाला लक्षात येत असेल की नक्की एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक प्रोसेस काय आहे. तर इथे तुम्ही चित्रातच लक्षात घेत असाल की एंडोथर्मिक मध्ये हीट घेताना म्हणजे ऍब्झॉर्ब करताना दाखवली आहे, तर एक्झोथर्मिक मध्ये हीट सोडताना गिव्हन अवे ऑफ हीट दाखवलेली आहे. बरोबर आहे. तर नक्की इन अ फॉर्म ऑफ डेफिनेशन आपण पाहूया. हीट इज गिव्हन अवे अँड ऍब्झॉर्ब इन अ व्हेरियस प्रोसेसेस अँड रिॲक्शन्स, राईट. म्हणजे तुम्ही अनेक रिॲक्शन्समध्ये हीट म्हणजे सोडताना पाहिले असणार आहे, हीट ऑब्झर्व करताना पाहिले असणार आहे, राईट. सो ते कोणकोणत्या प्रोसेस आहेत, प्रोसेसेस ऑर रिॲक्शन्स वी कॅन से. फर्स्ट एक्झोथर्मिक अँड अदर इज एंडोथर्मिक. तर एक्झोथर्मिक म्हणजे काय आणि एंडोथर्मिक म्हणजे काय, इन अ फॉर्म ऑफ डेफिनेशन म्हणजे डेफिनेशनच्या रूपात आपण लक्षात घेऊया की हे कोणते प्रोसेसेस आहेत. आता एंडोथर्मिक प्रोसेस म्हणजे काय, आपण पाहणार आहोत एंडोथर्मिक प्रोसेस. It is a process in which heat is absorbed from outside during any physical change, right. So endothermic process madhe, it is a process in which heat is absorbed. हीट ऍब्झॉर्ब होते एंडोथर्मिक. तुम्ही चित्र पाहू शकता, चित्रातून तुम्हाला खूप लवकर प्रत्येक गोष्टी लक्षात येईल. त्यामुळे तुम्ही चित्रातून लक्षात घ्या एंडोथर्मिक प्रोसेस. इट इज अ प्रोसेस इन विच हीट इज ऍब्झॉर्ब, हीट ऍब्झॉर्ब होते फ्रॉम आउटसाइड ड्युरिंग एनी फिजिकल चेंज, एखादं फिजिकल चेंज होताना. बरोबर आहे. सो त्याचं एक्झाम्पल पाहूया आपण. एक्झाम्पल मेल्टिंग ऑफ आईस, राईट. डिसोल्युशन ऑफ पोटॅशियम नायट्रेट इन वॉटर. तर मेल्टिंग ऑफ आईस तर तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये नक्कीच पाहिलेलं असणार आहे. भले डिसोल्युशन ऑफ पोटॅशियम नायट्रेट इन वॉटर हे तुम्ही जर लॅबमध्ये पाहिलं असेल तर तुम्हाला नक्कीच माहीत असेल, पण मेल्टिंग ऑफ आईस तर तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात नक्कीच पाहिलं असणार आहे. बरोबर आहे. सो व्हॉट इज अ मेल्टिंग ऑफ आईस, ज्यावेळेस म्हणजे आईस विरघळतो, ज्यावेळेस बर्फ विरघळतो, त्यावेळेस त्यावेळेस जी रिॲक्शन होते ती एंडोथर्मिक असते. एंडोथर्मिक काय, म्हणजे बर्फ आजूबाजूची हीट ऍब्झॉर्ब करतो, म्हणजे एन्व्हायरमेंट मधली हीट ऍब्झॉर्ब करतो आणि मेल्ट होतो. बरोबर आहे. आणि पाणी बनतो. बरोबर आहे. आणि दुसरे एक्झाम्पल आहे डिझॉल्युशन ऑफ पोटॅशियम नायट्रेट इन वॉटर. हे एक्झाम्पल तुम्ही लॅबमध्ये सुद्धा एक्सपेरिमेंट करून पाहू शकता. द अदर थिंग एक्झोथर्मिक प्रोसेसेस. सो व्हॉट इज अ एक्झोथर्मिक प्रोसेसेस, हीट इज गिव्हन अवे ड्युरिंग सम फिजिकल चेंजेस. म्हणजे एखादे फिजिकल चेंजेस होताना हीट गिव्हन अवे म्हणजे हीट बाहेर सोडली जाते, म्हणजे ह्यात हीट ऍब्झॉर्ब होते तर इथे हीट सोडली जाते. हीट इज गिव्हन अवे, या चित्रातून तुम्हाला लक्षात येत असेल हीट इज गिव्हन अवे बाहेर आरो केलं. बरोबर आहे. सो ह्याचे एक्झाम्पल पाहूयात आपण एक्झोथर्मिकचे. एक्झाम्पल फॉर्मेशन ऑफ आईस, राईट, फ्रॉम वॉटर. आता हे एक्झाम्पल बरोबर एंडोथर्मिकच्या अपोजिट आहे. एंडोथर्मिकमध्ये जो आईस होता तो हीट ऍब्झॉर्ब करत होता, त्यामुळे तो मेल्ट होत होता. तर एक्झोथर्मिकमध्ये काय आहे, फॉर्मेशन ऑफ आईस फ्रॉम वॉटर, म्हणजे आईस तयार होताना वॉटर पासून, म्हणजे त्यावेळेस तो काय करणार आहे, त्याच्यात आत वॉटरमध्ये जी हीट आहे ती हीट तो सोडणार आहे, गिव्हन अवे, आणि आईसमध्ये कन्वर्ट होणार आहे. बरोबर आहे. अँड द अदर एक्झाम्पल इज डिझॉल्युशन ऑफ NaOH इन वॉटर. हे पण एक्झाम्पल तुम्ही लॅबमध्ये चेक करून पाहू शकता. तर ह्या एक्झाम्पलमधून तुम्हाला लक्षात असेल की एंडोथर्मिक प्रोसेस काय आणि एक्झोथर्मिक प्रोसेस काय आहे. एंडो एक्झो ह्यातून लक्षात घ्यायचं, एंडो हीट ऍब्झॉर्ब करतंय, एक्झो हीट रिलीज करतंय. बरोबर आहे. हीट इज गिव्हन अवे ड्युरिंग एनी रिॲक्शन. सो एकदम सिम्पल टर्म आहे आणि एकदम सिम्पल रित्या तुम्ही ह्याला समजावून घेऊ शकता. तर आपण अजून ह्यात उदाहरण पाहूयात. इन द प्रोसेसेस ऑफ डायल्युशन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड विथ वॉटर, अ व्हेरी लार्ज अमाऊंट ऑफ हीट इज लिबरेटेड. म्हणजे काय म्हणलंय, इन द प्रोसेस ऑफ डायल्युशन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड, जर आपण एखादं कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड घेतलं आणि ते जर पाण्यामध्ये आपण मिक्स केलं, डायल्युट करण्याचा प्रयत्न केला, तर अ व्हेरी लार्ज अमाऊंट ऑफ हीट इज लिबरेटेड, म्हणजे खूप जास्त प्रमाणात हीट ही रिलीज होत असते. बरोबर आहे. म्हणजे एक्झाम्पल तुम्हाला लक्षात आलं असेल कोणतं आहे, एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे, हीट रिलीज करते लार्ज अमाऊंटमध्ये. ठीक आहे. सो If water is poured into the concentrated sulfuric acid, the water gets evaporated instantaneously and may cause accidents. म्हणजे काय की ज्यावेळेस आपण इफ वॉटर म्हणजे जर कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिडमध्ये जर वॉटर आपण म्हणजे पाणी जर त्यात आपण पोअर केलं,
सो तर त्यावेळेस काय होईल, वॉटर गेट्स इव्हॅपोरेटेड इन्स्टंटेनियसली अँड मे कॉज ॲक्सिडेंट. म्हणजे काय की ज्यावेळेस आपण पाणी मिक्स करतो कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिडमध्ये, त्यावेळेस जर आपण पाणी जर म्हणजे जलदरित्या टाकलं तर त्यावेळेस काय होऊ शकतं की जास्त अमाऊंटमध्ये हीट इव्हॅपोरेट होऊ शकते आणि त्यामुळे ॲक्सिडेंटसुद्धा कॉज होऊ शकतात, म्हणजे ॲक्सिडेंट्स होऊ शकतात, बरोबर. सो दॅट्स वाय टू अवॉइड दिस द कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड मस्ट बी ॲडेड स्लोली. म्हणजे आपल्याला अवॉइड करण्यासाठी कॉन्सन्ट्रेटेड जे ॲसिड आहे ते स्लोली ॲड केलं पाहिजे इन टू वॉटर विथ कॉन्स्टंट स्टिअरिंग अँड देअर फोर स्मॉल अमाऊंट ऑफ हीट इज लिबरेटेड. म्हणजे आपल्याला जर ॲक्सिडेंट टाळायचे असतील तर आपण ज्यावेळेस त्यात पाणी ॲड करतो ते पाणी ॲड करताना स्लोली ॲड करायचं आहे आणि ते सुद्धा कॉन्स्टंट स्टिअरिंग, म्हणजे आपल्याला कंटिन्युअसली स्टिअर करत राहायचं आहे. ज्यावेळेस कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड हे आपल्या एका कोणत्या फ्लास्क मध्ये वगैरे असेल आणि त्यात जर आपण पाणी ऍड करत असणार आहे तर ते पाणी ऍड करताना स्लोली ऍड करायचंय, आणि दुसरी गोष्ट म्हणजे कंटिन्युअसली स्टिअर करत जायचंय. सो त्यामुळे काय होईल, स्मॉल अमाऊंट ऑफ हीट लिबरेट होईल, त्यामुळे जी हीट लिबरेट होणार आहे ती स्मॉल अमाऊंट मध्ये होणार आहे आणि त्यामुळे आपण ऍक्सिडेंट्स अवॉइड करू शकतो. तर आपण आता एक एक्सपेरिमेंट पाहूया. सो एक्सपेरिमेंट मध्ये ऍपरेटिस काय काय आहेत आपले, टू वॉटर बॉटल्स, राईट, सो मेजरिंग सिलेंडर, राईट, अँड द अदर थिंग इज थर्मोमीटर, राईट. हे गोष्टी आहेत कोणकोणते, प्लास्टिक बॉटल्स, मेजरिंग सिलेंडर अँड थर्मोमीटर. नेक्स्ट केमिकल्स कोणकोणते आहेत, पोटॅशियम नायट्रेट, सोडियम हायड्रॉक्साईड अँड वॉटर. तर आपण आता प्रोसिजर पाहूया, ठीक आहे. हे आपले ॲपरॅटिस झाले आणि हे केमिकल झाले, तर प्रोसिजर काय आहे नक्की ह्याची. सो टेक 100 ml ऑफ वॉटर इन टू बॉटल्स. आपल्याला दोन बॉटल्स घ्यायचे, दोन्ही बॉटल्समध्ये आपल्याला 100 ml ऑफ वॉटर घ्यायचे, सेम अमाऊंट ऑफ वॉटर 100 ml, ठीक आहे. देन अदर थिंग, नोट द टेम्परेचर्स ऑफ वॉटर इन बॉटल्स. म्हणजे आपण जे दोन्ही बॉटलमध्ये बोथ बॉटल्स इन दोन्ही बॉटल्समध्ये जे आपण पाणी घेतलेलं आहे त्याचं टेम्परेचर मेजर करायचं आहे, ठीक आहे. टेम्परेचर सेम असलं पाहिजे. देन पुट 5 mg ऑफ KNO3 इन बॉटल अँड शेक वेल अँड नोट द टेम्परेचर सोल्युशन फॉर्म्ड. ओके, म्हणजे आपल्या एका बॉटलमध्ये दोन बॉटल घेतल्या होत्या आपण 100 ml, त्यातल्या एका बॉटलमध्ये 5 g ऑफ KNO3 टाकायचं, म्हणजे पोटॅशियम नायट्रेट आपल्याला त्यात टाकायचं आहे. त्यानंतर आफ्टर दॅट शेक वेल, आपल्याला छानपैकी त्याला शेक करायचं आहे अँड नोट द टेम्परेचर ऑफ सोल्युशन फॉर्म, आणि त्यानंतर त्या सोल्युशनचं टेम्परेचर आपल्याला नोट डाऊन करून घ्यायचं आहे. नेक्स्ट, सो नाव पुट 5 g ऑफ NaOH इन अदर बॉटल, शेक वेल अँड नोट द टेम्परेचर ऑफ द फायनल सोल्युशन सेम. इथे सुद्धा आपल्याला फक्त 5 g ऑफ NaOH टाकायचं आहे, सोडियम हायड्रॉक्साईड टाकायचं, बरोबर आहे. तर एका दुसऱ्या बॉटलमध्ये, एका बॉटलमध्ये आपण KNO3 टाकलं होतं ते पण 5 g सेम, आणि दुसऱ्या बॉटलमध्ये सुद्धा 5 g ऑफ NaOHच टाकायचं आहे आणि त्याला सुद्धा नीट शेक करायचं आहे आणि त्यावेळी सुद्धा आपण टेम्परेचर जे फायनल सोल्युशनचं टेम्परेचर असेल ते नोट डाऊन करून घ्यायचं आहे. म्हणजे आपले दोन्ही टेम्परेचर आपण आपल्याला नोट डाऊन करून घ्यायचे, राईट. सो ड्युरिंग डिझोल्युशन ऑफ KNO3 हीट इज ऍब्झॉर्ब फ्रॉम आउटसाइड अँड टेम्परेचर ऑफ फायनल सोल्युशन इज डिक्रीज्ड. ओके, म्हणजे ह्यात काय होतं, आपण ज्यामध्ये आपण KNO3 टाकलं होतं आणि डिझॉल्व केलं होतं KNO3, त्यावेळेस हीट इज ऍब्झॉर्ब फ्रॉम आउटसाइड, त्यामुळे बाहेरून हीट ऍब्झॉर्ब झाली आहे, बरोबर आहे. आणि टेम्परेचर ऑफ फायनल सोल्युशन, आपण फायनल सोल्युशन टेम्परेचर नोट डाऊन केले होते, तर टेम्परेचर काय झालं आहे, डिक्रीज झालेलं आहे, कारण त्यांना हीट ऍब्झॉर्ब केलेली आहे. त्यामुळे हे रिॲक्शन कोणतं आहे, एंडोथर्मिक आहे, बरोबर आहे. हे KNO3 झालं. आता दुसरा पॉईंट आपण काय होता, आपला NaOH होता. आता NaOH काय झालं, अँड हीट इज रिलीज्ड वेन NaOH इज डिझॉल्व इन वॉटर. ज्यावेळेस NaOH वॉटरमध्ये डिझॉल्व केलं त्यावेळेस हीट रिलीज झाली अँड टेम्परेचर ऑफ फायनल सोल्युशन इज इन्क्रीज, दॅट इज इट इज अ एक्झोथर्मिक रिॲक्शन. म्हणजे ज्यावेळेस NaOH आपण वॉटरमध्ये डिझॉल्व केलं अँड द टेम्परेचर ऑफ फायनल सोल्युशन इज इन्क्रीज, त्यावेळेस त्याने हीट रिलीज केली. हीट रिलीज केल्यामुळे टेम्परेचर इन्क्रीज झालं, त्यामुळे हे एक्झोथर्मिक रिॲक्शन होतं. म्हणजे आपण लक्षात घेते का, आपण जे पाण्याचं अमाऊंट घेतलं होतं, जे अमाऊंट ऑफ वॉटर होती, दोन्हीकडे सेम होती, 100 ml 100 ml होती, बरोबर आहे. आणि जे कंपोनंट्स आपण दोन्ही कंपाऊंड ऍड केले होते, हे दोन्ही KNO3 आणि NaOH, हे दोन्ही सुद्धा 5 5 g, म्हणजे सेम अमाऊंटमध्ये ऍड केले होते. आणि दोन्ही सुद्धा सेम अमाऊंटमध्ये ऍड केलेले असताना KNO3 मुळे हीट ही ऍब्झॉर्ब झाली, त्यामुळे टेम्परेचर डाऊन झालं, दॅट इज एंडोथर्मिक रिॲक्शन. आणि NaOH ज्यावेळेस डिझॉल्व्ह केला त्यावेळेस टेम्परेचर इन्क्रीज झालं बिकॉज हीट रिलीज झाली, त्यामुळे हे एक्झोथर्मिक रिॲक्शन होतं, बरोबर आहे. सो एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक रिॲक्शन्स, त्याचे आपण डेफिनेशन्स पाहूया. सो फर्स्ट, एक्झोथर्मिक रिॲक्शन्स, हीट इज रिलीज्ड ऑर गिव्हन अवे वेन रिॲक्टन्स आर कन्वर्टेड इन टू
प्रोडक्ट्स म्हणजे ज्या वेळेस हीट इज रिलीज्ड ऑर गिवन आवे, म्हणजे ज्या वेळेस हीट सोडली जाते, रिलीज होते एखाद्या रिॲक्शन मधून, जशी ह्या रिॲक्शन मध्ये NaOH आपण डिझॉल्व केल्यावर हीट रिलीज झाली, बरोबर आहे? हीट रिलीज झाली मीन्स वेन रिॲक्टन्स आर कन्वर्टेड इन टू प्रोडक्ट्स, दॅट्स वाय इट इज अ एक्झोथर्मिक रिॲक्शन. And endothermic reaction, heat is supplied continuously and absorbed from surrounding. म्हणजे हीट काय झाली आहे, सप्लाइड कंटिन्युअसली, तर त्याला आपण हीट प्रोव्हाइड केली अथवा हीट त्या स्वतःहून रिएक्शन अब्झॉर्ब केले सराउंडिंग, फ्रॉम द सराउंडिंग एन्व्हायरमेंट मधून, तर त्यावेळेस ते एंडोथर्मिक रिएक्शन झालं, बरोबर आहे? तर आपण अजून एक एक्झाम्पल पाहूया एक रिएक्शन. फर्स्ट CaCO3 इन सॉलिड फॉर्म प्लस हीट गिव्ह CaO इन सॉलिड प्लस CO2 इन गॅसेस फॉर्म. सो आता इथे तुम्ही पाहू शकता CaCO3 ला आपण हीट प्रोव्हाइड केलेली आहे, ज्यावेळेस इथे हीट प्रोव्हाइड, इथे काय म्हणलेलं होतं आपण, एक तर सप्लाइड हीट कंटिन्युअसली ओर ऍब्झॉर्ब, राईट? इथं ऍब्झॉर्ब तर नाही करते आपण, हीट त्याला प्रोव्हाइड करतोय, बरोबर? हीट प्रोव्हाइड करते, दॅट्स वाय इट इज अ एंडोथर्मिक रिएक्शन. सो हीट प्रोव्हाइड करतोय त्यावेळेस एक दोन रिएक्टन्स फॉर्म होतात, CaO प्लस CO2. अँड अदर रिएक्शन इज CaO इन सॉलिड फॉर्म प्लस H2O लिक्विड फॉर्म, ज्यावेळेस वॉटर त्यात ऍड करतो त्यावेळेस CaOH ट्वाईस इन ऍक्वियस फॉर्म प्रोड्यूस अँड हीट इज रिलीज्ड. इथे हीट रिलीज होते, म्हणजे हे कोणतं असणार आहे एक्झाम्पल, हे एक्झाम्पल असणार आहे एक्झोथर्मिकचं. मी तर पाहू शकता, जसं म्हणलं मी आत्ता, हे रिॲक्शन होतं एंडोथर्मिक, बरोबर आहे? हे रिॲक्शन होतं एंडोथर्मिक का, तर आपण हीट प्रोव्हाइड केली आहे आणि ह्या रिॲक्टंटनी, ह्या रिॲक्टरनी हीट ऍब्झॉर्ब केली, ती आपण प्रोव्हाइड केलेली हीट ऍब्झॉर्ब करून हे दोन प्रोडक्ट फॉर्म केलेले आहेत. आणि इथे आपण जे दोन रिॲक्टन्स युज केलेले आहेत त्यातून एक प्रोडक्ट तयार झालेला आहे आणि हीट रिलीज झाली आहे, दॅट्स वाय इट इज अ एक्झोथर्मिक रिॲक्शन, बरोबर आहे? म्हणजे इथून ह्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक रिॲक्शन म्हणजे काय आहे. एंडोथर्मिकमध्ये हीट सप्लाइड केली जाते अथवा ऍब्झॉर्ब होते आणि एक्झोथर्मिकमध्ये हीट रिलीज होते और गिवन अवे, राईट? सो तुम्हाला ह्या रिॲक्ट म्हणजे ह्या एक्झाम्पल्समधून, आतापर्यंत आपण जे एक्झाम्पल्स घेतलेले आहेत त्या एक्झाम्पल्समधून तुम्हाला एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिकचा फरक लक्षात आलेला असेल. एंडो ऍब्झॉर्ब, एक्झो रिलीज, एकदम सिम्पल आहे, सिम्पल कन्सेप्टमध्ये आपण ह्याला लक्षात ठेवू शकतो. तर तुम्ही अजून एक्झाम्पल्स तुमच्या रेग्युलर लाईफमध्ये पण अजून एक्झाम्पल्स आहेत ते तुम्ही ऑब्झर्व करू शकता, अथवा तुम्ही अजून अदर एक्झाम्पल्स सर्च करू शकता आणि त्यातून तुम्ही अजून छानरीत्या समजून घेऊ शकता एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक रिॲक्शन आणि त्याचे अजून तुम्ही डीपली स्टडी करू शकता. सो थँक्यू स्टुडंट्स.